भारताच्या इस्रो या संस्थेने मानवाला अवकाशात घेऊन जाणाऱ्या गगनयानाच्या प्रक्षेपकासाठीचे क्रायोजेनिक इंजिनची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रायोजेनिक इंजिन हे काय आहे किंवा क्रायोजेनिक्स ही टेक्नॉलॉजी काय आहे. क्रायोजेनिक हा शब्द ग्रीक भाषेतील क्रायो या शब्दावरून आलेला आहे ज्याचा अर्थ अतिशीत असा होतो. जेव्हा आपण क्रायोजेनिक टेक्नॉलॉजीचा विचार करतो त्यावेळेस ही टेक्नॉलॉजी अतिशीत तापमानावर कार्य करणारी टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान म्हणून ओळखली जाते. ही क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी फक्त सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मध्येच वापरली जाते असं नाही तर उद्योग मेडिकल फील्ड अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला क्रायोजेनिक टेक्नॉलॉजीचा वापर झालेला दिसून येतो. अतिशीत तापमान म्हणजे किती तर -160° आय रिपीट -160° सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानावर कार्यरत असणारी ही टेक्नॉलॉजी जी आहे तिला आपण क्रायो टेक्नॉलॉजी किंवा क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी असं संबोधत असतो. ही टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजीने बनवलेलं इंजिन आपण आपल्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजे उपग्रह प्रक्षेपक यानामध्ये वापरत आहोत. या क्रायोजेनिक इंजिनचा आणि भारताच्या त्या प्रक्षेपकांचा आपण सविस्तर आढावा आपल्या पुढील व्हिडिओत घेणार आहोत.